नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा औरंगाबाद सभा संदर्भात जो वाद सुरू आहे अनेक संघटनांनी या सभेच्या विरोधात केलाय. याच वादात अजून भर पडलाय. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष घाटे यांनी या सभेसंदर्भात वक्तव्य करत ओबीसी समाजाला विनंती केली आहे की या सभेत कोणतीही ओबीसी बांधवांनी भोंगे लावायचे नाही आणि काढायचे पण नाहीत. सोबत राज ठाकरे यांना सल्लाही दिलाय की या सभेऐवजी रोजगार संदर्भात एक कार्यशाळा घेतली असती तर बेरोजगार युवकांचा खूप मोठा प्रश्न सुटला असता. जय ओबीसी, जय संविधान, जय मंडल. राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाकडून या महाराष्ट्राच्या तमाम ओबीसी बांधवांना एक नम्र निवेदन आहे की आपण या औरंगाबाद येथे होणाऱ्या राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला जाऊ नये, कारण त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते की जेणेकरून आपल्या या युवा वर्गावरते केसेस लागण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि आपण या ओबीसी वर्गामध्ये मोडतो आणि या प्रत्येक राजकीय पार्ट्या अशा प्रकारचे आयोजन नियोजन करत राहतात आणि या अपप्रचाराला आपण बळी न पडता आपण या आपल्या संविधानापासून, संविधानाने दिलेल्या अधिकारापासून 50 वर्षापासून आपण दूर आहोत. हेच कारण आपल्याला कळायला पाहिजे की अशा या राजकीय सभेच्या मध्ये आपण न गुंतता आपण आपल्या ओबीसीचा कशा प्रकारे फायदा करता येईल याकडे आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आणि अशा कोणत्याही राजकीय प्रचाराला बळी न पडता आपण त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं पाहिजे, जेणेकरून या महाराष्ट्रातल्या युवा शक्तीचं नुकसान होणार नाही. पहिल्याच इकडे बेरोजगारी आहे, इकडे महागाई वाढलेली आहे, भ्रष्टाचार धूम करत आहे. अशा या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही आता मागण्या मागायच्या आहे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो त्यांना आपल्याला घ्यायचं आहे, पण या ओबीसी बांधवांचं लक्ष केंद्रित कसं करायचं, या सर्व जनतेचं लक्ष दुसरीकडे कसं केंद्रित करायचं हे राजकारणी लोकांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी करता येते. म्हणून आता हे जे ओबीसीचे काल आमचा पालघरला खूप मोठा ओबीसीचा मेळावा झाला आणि ओबीसीला न देता काही यांचं लक्ष कसं केंद्रित करावं याच्याकडे या सर्व राजकीय पार्टींचं लक्ष असते. म्हणून आपल्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या युवा महासंघाच्या वतीनं आपल्या सर्व ओबीसी बांधवांना महाराष्ट्रातील मी कळकळीची विनंती करतो की आपण या सभेपासून दूर राहा, सुरक्षित राहा, आपल्या घरी राहा आणि आपल्या कामाधंद्याशी आपण सजग राहा आणि आपल्या ओबीसीसाठी आपण काय करू शकतो याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करावा. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.